खेकडे भरडायला चाललोय आणि मागच्या टाइमला आपण काढलेली व्हिडिओ ती पण एवढी खास आली नव्हती आणि टाकलेली पण आहे, तर आता नवीन आपण व्हिडिओ चांगली एकदम बनवू आणि आम्ही बघा इथे पार्टनर आहेत आपल्या सोबत, आम्ही चौघे जण आहोत, तर बघूया आज नक्की व्हिडिओ खास होईल आणि नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आपण आता चाललोय भरडाण्यावरती पोहोचलोय। आता आम्ही सगळी तयारी चालू आहे इकडे या साईडला आणि अजून दगडी नाही निवटले म्हणजे भारडण्यासाठी। हे बघ पहिला आपण हा भारडण घेतोय आणि ते बघा इथं ह्या चांगल्या इथे खेकडे वाटत पहिला। आणि बेली आणलीस का तू? बेली आहे, बेलीने पण आवाज मस्त आहे, बेलीने पण आवाज मस्त येतो। आणि आपण म्हणजे बेली तर आम्ही कधी वापरले नाही, आम्ही फक्त दगडी वापरतो। तू सुरुवात पण झाली त्या साईडला आणि माझी बायको पण सोबत आहे, ती बघा पाहू शकता, तिला पण भरपूर हौस आहे त्याच्यामुळे आज आम्ही दोघे। आता खेकडे यायचा टाइम झाला आहे त्याच्यामुळे आपण बोलू शकत नाही, पाहू शकता इकडे पूर्ण भरत आहेत, एक दोन आणि बघा इथं तीन। तर आपण मी पण आता सुरुवात करतोय म्हणजे आपल्याला किती खेकडे मिळतात आणि आपण बोलू शकत नाही त्याच्यामुळे व्हिडिओ मी एकदम सायलेंट करणार आहे। तर बघूया आता पाहू शकतो तुम्ही मित्र मी चावली नाही मला पाहू शकता, पूर्ण रक्त काढून टाकला, जोरात चावली। जेवायचा टाइम झाला आमचा आणि आणलेला आहे वडापाव। वडापाव खा अर्धा अर्धा। आता जेवायचा टाइम झालेला आपला आणि दुपारी आम्हाला खेकडे भेटले थोड्या, म्हणजे आता वारा पण जाम सुटलाय म्हणून भेटत नाही ना, वाराच्या मुलं काय खाते जेवताव काय थोडं थोडं खातेस
तर आता भात आहे आपला सुकट आणि भात सुकटीचा कालवण आहे. सुकटीचा कालवण का फेमस सगळे. जेवतोय आणि तिकडं भारताची सुरुवात झाली पाहिजे बघा. तर पहिला आपण खाऊन घेऊया नंतर बघू. आपल्याला परत एक भेटलेलं भरपूर टायमाने भेटले तिथं. आणि ह्याच्यामुळे कसं माहिती आहे वारा आणि त्या दिवशी मागच्या टायमाला पाऊस पडून गेला त्याच्यामुळं आता जास्त खेकडे निघत नाही. सर मित्रांनो माहिती आहे का आता 2 दिवस अगोदर पाऊस पडून गेला त्याच्यामुळं आपल्याला काय जास्त खेकडे भेटत नाही. म्हणजे ते एकदम पाणी घेऊन गेलेले आहेत म्हणजे पाऊस पडला ना तेव्हा त्यांना ते बाहेर येऊन गेल्या तर आपल्याला काय जास्त खेकडे आता भेटत नाही. तरी पण आपण त्या साईडला भरतो आहे त्या साईडला आहेत थोड्याफार येत आहेत. सगळ्यात मोठा आहे चांगला तर बघा नाही. पूर्ण म्हणजे पाऊस पडला ना त्याच्यामुळं पूर्ण खेकडे गेले तो दिला आणि त्यानं गारवा भेटला ना त्याच्यामुळे खेकडे येत नाही. आता आपला लास्टचा आहे ना शेवटचा वर्डन ना आपला शेवटचा वर्डन आहे आणि नंतर जाणार आहोत बघूया इथं काय भेटलं तर भेटते. भेटली भेटली तिला पण मला पण इकडे भेटले. निघायला जाऊन मुलं मुश्किल आहे. ती पहिली कुणाच्या तरी हातातून सुटलेली आहे मित्र नाही बघा कारण तिला एकच आंगडा आहे चावू शकते. पहिली आहे ना कुणाच्या तरी हातातून सुटलेली आहे तिकडे. जास्त काय आपल्याला खेकड्या भेटत नाही. आता त्या दिवशी पाऊस पडून गेला त्याच्यामुळे आपल्याला कमी भेटतात खेकड्या. त्या सगळीकडून निघतात आता ह्या टायमाला कमी निघतात. आंगडा भेटला तिथं चालाली आला.
आडीव खेकडे हा आपला आता शेवटचा बर्डन आहे, कारण आता ह्या साईडला पण नाही भेटत आपल्याला, त्या खालच्या साईडला चांगल्या भेटलेल्या. आता बघूया, कारण 2 दिवस अगोदर पाऊस पडला. तो मित्रांनो आहे ना, आता आपल्याला आहे ना ह्या बर्डनावरती पण काहीच नाही भेटलेला आहे, आणि आपल्याला अगोदर जो बर्डन घातला ना त्याच्यावरती एकदम चांगल्या खेकड्या भेटल्या, तरी पण 15-1 तरी नक्की भेटले असतील. तर आता संध्याकाळचा पण टाईम आहे, वाजलेत आता 5 वाजायला आले, आणि ह्या 5 वाजल्यानंतर थोडंफार कंटाळाच येतो. काय घेतलास ना सर्व? चला तर मित्रांनो, आता चाललो आपण घरी, आणि आपल्याला अशा थोड्याफार खेकडे भेटलेले आहेत आपले. ह्या बर्डनवरती चांगले भेटले. आता त्याच्या अगोदर बर्डाने घातली, त्याच्यावरती 2-2, 1-1 अशाच भेटत होत्या. मी का भेटत नाही, कारण पण आहे त्याच्यावर. 2 दिवस अगोदर भरपूर पाऊस पडला, त्याच्यामुळे खेकडे भेटत नाही. जर नक्की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला असाल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.